स्तुति करूया, उपकार स्तुति करूया, स्तुति स्तुति करूया, उपकार स्तुति करूया, गौरवे स्तवूया तारणारदे, गौरवे स्तवूया तारणारदे, स्तुति स्तुति करूया, उपकार स्तुति करूया, स्तुति स्तुति करूया, उपकार स्तुति करूया, किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणार दे, स्तवनात वसतो तारणार दे, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणार दे, करूया उपकार स्तुति करूया, स्तुति स्तुति करूया, उपकार स्तुति करूया, गौरवे स्तवूया तारणार दे, गौरवे स्तवूया तारणार दे, फादर मिनेजिस जोसेफ मिनेजिस जी पुण्यतिथि
साजरा करतो, मरणाची स्मृती करतो आणि फादर मिनर्सचे जीवन आम्ही पाहिले तर एक आदर्श फादर म्हणून तो आपले जीवन जगलो, लोकांची सेवा केली, 40 वर्षा अधिक तो या विस्तारात होता आणि चालून फिरून देवाचा सुख संदेश गोर गरिबांना सर्वांना देत होता। आज तो आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे, आपली श्रद्धा कशी जगले पाहिजे। आज येशू आपल्याला सांगतो, तुम्ही तुमचा जीवन घेणारा आहे त्याची भीती करायची गरज नाही, पण जो तुमचा आत्मा घेऊ शकतो त्याची भीती करायची आहे। बरेचसे वेळी आपण आपले जीवन घेऊन जगतो, लोक आपल्याला काय सांगणार, काय म्हणणार, हे आपले विचार असतात। आपण पूर्णपणे आपला विश्वास, आपली श्रद्धा जगण्यास भीतो, समाजाचा आपण विचार करतो। आज प्रभू आपल्याला म्हणतो, भिऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहे। तुमचा शरीरापेक्षा आत्मा महत्वाचा आहे, हा आत्मा एक दिवस आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार, आपण आणि देव एक होणार। आणि या देवाचा आत्मा आज आपल्यामध्ये आहे, हा आत्मा आपल्याला धीर देतो, स्मृती देतो, धीरज देतो। या आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपले जीवन आपण जगूया। येशू आपल्याला म्हणतो, तुम्ही दास नाही पण माझे मित्र आहे, आणि सर्व मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्याकडून काहीच लपून ठेवलेलं नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही पण जाऊन या जगाला संदेश द्या। बंधुभगिनींनो, देवाने आम्हाला निवडलेलं आहे त्याचा प्रेमाचा संदेश दुसऱ्यांना देण्यास। तर प्रभूवर विश्वास ठेवून तो आमच्या बरोबर आहे, धीरज घेऊन आपण स्फूर्तीने भरून या जगाला प्रभूचा संदेश देण्यास या मिसा बोलिंदना आपण एकमेकासाठी कृपा मदत मागूया। आणि आपल्या सर्व चुकीबद्दल आपण प्रभूकडे क्षमा मागून बरोबर बोलूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ प्रथमाजवळ मी नमन करतो की कल्पनाने शब्दांनी तो आणि पारेने उंच स्वराने म्हणत,
पवित्र पवित्र सेनानीस परमेश्वर आखिर पृथ्वीची समृद्धी त्यांचे वैभव हो घोषणा करणाऱ्याच्या ह्या वाणीने उपार्थे खाल्ले आणि मंदिर दुराने भरले तेव्हा मी म्हणालो हाय हाय माझे आता वाईट झाले कारण मी अशुद्ध ओटाचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओटाच्या लोकात राहतो आणि सेनानीस परमेश्वर राजातील राज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले मग एक सरापदूत वेदीवरील इंगण चिमट्यांनी हाती घेऊन माझ्याकडे उडत आला तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले पहा याच स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी मी कोणाला पाठवून आमच्यासाठी कोण जाईल तेव्हा मी म्हणालो हा मी आहे मला पाठव हा प्रभूचा शब्द आहे प्रतिसाद परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे परमेश्वर राज्य करतो त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे प्रतिसाद परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे म्हणून पृथ्वी स्थिर आहे जडत पडत नाही तुझे राजस्थान पराक्रम कालापासून स्थिर आहे तू अनादिकालापासून आहेस प्रतिसाद परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे तुझे निबंध अपंग आहे हे परमेश्वरा तुझ्या घराला पवित्र आहे सदैव शोभते प्रतिसाद परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे जय घोष आलेलुया आलेलुया हे परमेश्वरा तुझे नियमशास्त्र उच्चारण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव आलेलुया प्रभु तुम्हा बरोबर असो सात माझे लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या बारा प्रेषितांना म्हणाला गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही शिष्याने गुरु सारखे आणि दासने धन्यासारखे व्हावे इतके त्यास पुरे घर धन्याचं बाल बालजाबोल म्हटले तर घराच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील हा सवाल त्यांना भूलू नका कारण उकडीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि घडणार नाही असे काही गुप्त नाही जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते गच्छा गच्चीवरून घोषित करा जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाही त्यांना देऊ नका तर आत्मा आणि शरीर ह्या दोनांचे नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला द्या दोन चिमण्या दमडेला विकतात की नाही तथापि तुमच्या पिथ्यापासून त्यांचं काही भूमीवर पडणार नाही तुमचा डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत म्हणून भिवू नका पुष्कळ चिमण्यापेक्षा तुमचे मोल अधिक आहे जो कोणी माणसासमोर मला पत्कारे त्याला मीही स्वर्गांतील पित्यासमोर पत्कारे पण जो कोणी माणसासमोर मला नकारे त्याला मीही आपल्या स्वर्गांतील पित्यासमोर नकारे
बंधू भगिनीनो आपला प्रेमळ परमेश्वर आम्ही विश्वासाने केली प्रार्थना ऐकतो. त्याच विश्वासाने आम्ही आमची काय प्रार्थना प्रभु चरणी घालूया. ख्रिस्त सभेची जबाबदारी सांभाळणारे आपले परम गुरु स्वामी पोप फ्रान्सिस, आपले महागुरु फिलिप नेरी, इतर सर्व महागुरु, धर्मगुरु, धर्मबंधू, धर्मभगिनी यांना ख्रिस्ताचा संदेश जगाला देण्यासाठी पवित्र आत्म्याचे सहाय्य लावावे या कृपादानासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. स्वर्गवासी फादर जोसेफ मिनेसिस यांच्या आत्म्यास स्वर्गराजा सुख शांती प्रभूने प्रदान करावी व त्यांच्या कुटुंबियांना प्रभूने सदैव आपला प्रेमळ नजरेखाली ठेवावे या उमेदवारासाठी प्रभूजवळ प्रार्थना करूया. फादर मिनेसिस सारखे सेवामय जीवन जगण्याची कृपा आपणास लाभावी या उमेदवारासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. अनेक युवक युवतींनी प्रभूचे हाकेला होकार देऊन प्रभूची सेवा कराव्यास पुढे यावे या कृपेसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. इथे उपस्थित असलेले व आपल्या पॅरिसच्या व नगर हवेलीच्या सर्व भाविकांना चांगले आरोग्य व मन शांती लाभावी या कृपेसाठी प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वर तुझ्या प्रेमात विश्वास ठेवून आम्ही आमची काय प्रार्थना तुझ्या चरणी घालते हे स्वीकार कर आणि आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. जगातील जीवन तू आमच्या समोर एक आदर्श म्हणून ठेवले आहेस.
आमच्या त्यांच्याबरोबर संबंध ठेवून तू त्यांच्याशी आमचे मैत्रीचे नाते जोडले आहेस. त्यांच्या प्रार्थनेमुळे तू आम्हाला शक्ती व संरक्षण देतोस. तुझे साक्षीदार बनलेला हा संतांचा समुदाय विजयाकडे वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा देतो. आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे त्याच्या सर्वकालीन आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो. म्हणून सरदूत महादूत आणि स्वर्गातील सत्संगत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसत्त्व परमेश्वर सर्वांनी दिलेले आहे. परम स्वर्गाचे जयकार प्रभूच्या नावाने येत आहे. परम स्वर्गाचे जयकार प्रभू तू खरं तर पवित्र आहे. सर्व पवित्राचा तू धर्म आहेस. विधाने पूर्ण करण्यासाठी तुझा आत्मा यांच्या वरी हो. विधाने आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वचने स्वीकारलेल्या आपल्या पुस्तकांमधून त्याने बाकी घेतली. तुझे आभार मानले आणि बाकी म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्जनी घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी रखले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्जन हा यामधून पिया. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत करण्याचे रक्त आहे. हे तुमच्या साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रस्ते आपण जय घोष करूया. त्याच्या मनाच्या उपलब्धाच्या स्मरणात ते विद्या मंत्राला जीवनदायी बाबतीत मला तारदायक करायला अर्पण करतो. तुझ्या समोर मिळालेल्या स्वतःची सेवा करण्यास आम्हाला बाध करावे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर वर सेवन करणाऱ्या अनुसार पवित्र आत्म्याची कृपेत एक व्हावे असे आम्ही विनंतो. प्रभू सर जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणात पुन्हा उठण्याच्या स्नेह विसर पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना वाकरी सभासद झाले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करून दे. आम्हा सर्व तयार कर. देव माझा कन्याकुमारी मरिया शांती वैगे देण्याची कृपा कर.
तू नित्य जीवन संसदा सदा राज करतोस प्रभु जी शांति तुम्हार बरोबर सदा सो अपने मेगा संदानी शांति बनो गमिया जगाचे पापे दूर करणारे देवाचे खूप महा त्यांच्या भोजनास निमंत आले ते आपण सर्व धन्य सदा
सब लोगों के लिए तेरा बदन घायल हुआ है, जगत के सब लोगों के लिए तेरा बदन घायल हुआ है। फिक्र मन जो तेरे पास आए, शांति से तू उसे भर देगा। फिक्र मन जो तेरे पास आए, शांति से तू उसे भर देगा। ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा, ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है। जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला, जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला। ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा, ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है, ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा। आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना। हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते। मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते। तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते। परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही, तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर। तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते। मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु, आम्ही सरकारी चिन्हाचे प्रतिज्ञापत्र स्वीकारले आहे। आमच्या प्रार्थनेत संत बेनेडिक्टच्या शिकवणीनुसार चालण्यास आम्हाला सहाय्य कर व तुझ्या सेवा कार्याशी एकनिष्ठ राहण्याकरिता आणि आमच्या बंधू भगिनींसमोर मनापासून प्रेम करण्याकरिता आम्हाला कृपादान दे। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वावर येऊ सरकार राहो। जा ख्रिस्ता शांतीने तुम्हाला पाठिणा देत आहे। कोरोना व्हायरस पासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना। हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस। संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे। या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो। तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर। संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत
अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वर ने आपल्या ह्या फादरला फादर मिनेजिसला या जीवनातून स्वतःकडे बोलावले आहे. त्याचा देह मातीत पासून बनवण्यात आला होता म्हणून आम्ही त्याला मातीमध्ये पुरलेले होतो. ख्रिस्त सर्वप्रथम मरणातून उठला, आम्हा देखील तो वैभवाने उठवेल असा आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या फादरला प्रभूच्या हातात सोपवलं होता. प्रभूने त्याला त्याचा आत्मा स्वीकार करावा. अकरेच्या दिवशी त्याला शरीर सहित वैभवाने पुन्हा उठावे अशी आमची त्याच्याजवळ प्रार्थना आहे. आपल्या फादर मिनेजीसाठी आता आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू येशूने येशू तू म्हणालास पुनर्स्थान जीवन मी आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मरण पावला तरी जगेल. सर्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणारच नाही. तुझ्या शरीराने व रक्ताने आमच्या ह्या फादरला पोषण झाले आहे. तुझ्या स्वर्ग राज्यातील भोजनात त्याला सहभागी कर अशी आमची प्रार्थना आम्ही करतो. आमेन. आपलं उत्तर होऊ दे. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू येशू, तुझा मित्र लाजरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखाचं आमचे सत्वन कर. उत्तर प्रभू आमची प्रार्थना ऐक. तू मृतांना जिवंत केलास. आमच्या ह्या फादरला सर्वकालिक जीवन दे. उत्तर चोराला तू स्वर्गाचे अभिवचन दिलेस. आमच्या फादरला स्वर्गाचे सुख दे.
प्रभु आमची प्रार्थना आहे. आमच्या या फादरला स्नान संस्काराद्वारे नवजन्म मिळाला होता. ताडचे तेल त्याच्या शरीराला लावले होते. आता तुझ्या सर्व संतगणांच त्याला समाविष्ट कर. प्रभु आमची प्रार्थना आहे. आमच्या या फादरच्या फादर याजक करून पुष्कळ वर्ष झाले आहेत. आम्हाला अजून वाढतच आहे जे आमच्या मध्ये उपस्थित पण आमची श्रद्धा आहे. आमचे फादरला स्वर्गाचे सुख शाश्वत जीवन प्रभु त्यांना प्राप्त करेल म्हणून ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पवित्र आत्मा यांच्या गौरवस्तो.